आजच माय मराठी 24 तास चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. साताऱ्यात स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोरेगाव तालुक्यातील आसरे गावातील नागरिकांची हक्काची जमीन बळकवल्याचा आरोप करत तब्बल 7 नागरिकांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतल्यानं पुढील अनर्थ टळला आहे. 2018 साली कोरेगाव तालुक्यातील आसरे गावातील काही नागरिकांची एका प्रतिष्ठित नागरिकाने जमीन हडपली होती. यासाठी वारंवार या नागरिकांनी आंदोलन देखील केले होते, मात्र शासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते. आमची हक्काची जमीन परत मिळावी या मागणीसाठी गेल्या 3 वर्षापासून शासन दरबारी न्याय मागत असलेल्या नागरिकांना न्याय मिळत नसल्यानं स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी या नागरिकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. स्वातंत्र्य दिनादिवशी सातारा जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणार असल्याचा इशारा जिल्हा प्रशासनाला दिला होता. त्यामुळे सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तैनात करण्यात आला होता. पॅरामेडिकल यशस्वी क्षेत्रात करिअर साठी फक्त आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट सातारा. पॅरामेडिकल क्षेत्रात डिप्लोमा, डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस उपलब्ध आहेत. सुसज्ज आणि आधुनिक लॅब, प्रशिक्षित स्टाफ, नोकरीसाठी पूर्ण सहाय्य आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये ऑनलाईन क्लासेस सुद्धा उपलब्ध. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी, पॅरामेडिकल क्षेत्रात यशस्वी करिअरसाठी आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट सातारा. आमचा पत्ता: ग्राहक संघ बिल्डिंग, 3rd मजला, ST स्टँड समोर, मार्केट यार्ड, सातारा. संपर्क: 7887882536. राजपुरी स्वीट्सचे सामोसे, कचोरी, जिलेबी, काजू कतली बरोबरच आता आमचे सातारी कंदी पेढेही एक नंबरच. मग नक्की लक्षात ठेवा, सातारी कंदी पेढे म्हटलं की राजपुरी स्वीट्स. आमचा पत्ता: राजपुरी स्वीट्स, राजपथ, सातारा. राजपुरी स्वीट्स, पोवई नाका, सातारा. आणि राजपुरी स्वीट्स, विसावा नाका, सातारा. याशिवाय आमची अन्यत्र कुठेही शाखा नाही. नकली शाखांपासून सावधान.